राजर्षी भरत पुढे काही बोलणार एवढ्या शुभदा हात जोडून उभी राहिली. हे राजर्षी भरत, मी थोडी गोंधळात पडले आहे. आपण पण ॲक्च्युली गोंधळातच पडलो की आपलं काय कळत नाही आहे ॲक्च्युली काय. तू सेनापती कांचन वर्माची गोष्ट सुरू करताना असे सांगितलेस, राजा नरोत्तमचा सेनापती सर्वसंग परित्याग करून स्वयं भगवानाच्या प्रथम मंदिरात येऊन त्याच धर्मशाळेत उतरला. मात्र त्यानंतरची कथा काही वेगळेच सांगत आहे. तू चुकीचा असणे शक्यच नाही हे तिचं वाक्य जरा फॉट. म्हणजे मला हे माहिती आहे की ते चुकलेलं नाही आहे, हे बरोबर घडलेलं आहेच. मग सत्यस्थिती काय? ते घडलं ते बरोबर आहे, पण ते सत्यस्थिती काय, वास्तव सत्य काय हे तिला जाण. देवर्षी नारदांनी चिपळ्या वाजवून शुभदेला शांत बसण्याची खूण केली आणि त्याबरोबर राजर्षी भरत बोलू लागला. एक्झॅक्टली फर्स्ट टाईम झालंय की नारदांनी चिपळ्यावरून तिला शांत बसवलंय. नाही तर नारद तिच्या प्रश्नाला ॲप्रिशिएट करतात आणि उत्तर द्यायला सांगतात किंवा देतात स्वतः, पण फर्स्ट टाईम चिपळ्या वाजवून शांत बसायला सांगितलं. आणि त्याबरोबर राजर्षी भरत बोलू लागला, स्वयं भगवानाची मूर्ती आपल्याबरोबर घेऊन इंद्रायणी तीरावरून आपल्या राजधानीत परतलेल्या राजा नरोत्तमने ताबडतोब आपल्या सेनापती कांचनवर्माची भेट घेतली व राजाचे बोलणे ऐकल्यानंतर सेनापती कांचनवर्मा सर्व संघ परित्याग करून स्वयं भगवानाच्या प्रथम मंदिरात येऊन त्याच धर्मशाळेत उतरला. म्हणजे इथे भरतसुद्धा तिला काय सांगत नाही. आत्तापर्यंत भरताने असं केलं नाही की तिच्या प्रश्नाला उत्तर देणं, माते शुभदे वगैरे म्हणून तो तिला संबोधन पण काय करत नाही, त्याची गोष्ट चालू ठेवतो इकडे. शुभदेने न राहून विचारले, मागची कथा ही इथेच सुरू झाली होती आणि दुसरीकडेच पोचली, आता हे परत काय, नक्की काय घडते आहे हे आपल्या मनातलेच प्रश्न ते विचारते. राजर्षी भरताने आपले बोलणे पुढे सुरू केले. सेनापती कांचनवर्मा राजधानीतून बाहेर पडताच प्रथम काशीक्षेत्री जाऊन तेथे गंगास्नान करून मग इंद्रायणी तीराकडे निघावे अशा हेतूने काशीच्या दिशेने चालत निघाला. 3 महिने प्रवास केल्यानंतर तो काशीक्षेत्राच्या अगदी नजीक येऊन पोहोचला. रात्र पडत आली होती व व्यापाऱ्यांच्या एका तांड्याने त्याला सांगितले की येथून पुढे थोड्याच अंतरावर एक छोटेसे ग्राम आहे, तेथे आज रात्री विश्रांती घे, तेथून पुढे अर्ध्या दिवसाच्या चालण्यावर काशीक्षेत्र आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून सेनापती कांचनवर्मा त्या ग्रामात जाऊन पोहोचला. पूर्ण अनोळखी ग्राम, त्यांची भाषाही वेगळी, बहुतेक लोक झोपलेलेच होते. जे 4 चौघे रस्त्यात भेटले त्यांची भाषा कांचनवर्माला समजत नव्हती. कांचनवर्म्याने फक्त एवढेच जाणले की हे लोक बहुधा तमिळ किंवा मल्याळम भाषेत बोलत असाल. तो आश्चर्यातच पडला, उत्तर भारतातील काशी क्षेत्राजवळ दाक्षिणात्य भाषा बोलणाऱ्यांचे ग्राम कसे काय. असेच चालत चालत पुढे गेल्यावर राजाला एक सुरेख मंदिर दिसले. मंदिराचा पुजारी देऊळ बंद करून निघण्याच्या तयारीत होता. त्या ब्राह्मणाला संस्कृत येत होती, त्यामुळे कांचनवर्मा त्याच्याशी बोलू लागला. कांचनवर्म्याने त्या ब्राह्मणास विचारले, ह्या ग्रामाचे नाव काय, हे ग्राम कुठल्या प्रदेशात आहे आणि ह्या ग्रामातील लोकांची भाषा दाक्षिणात्य कशी. तो ब्राह्मण म्हणाला, हे सज्जन पुरुषा, तू तमिळ प्रांतातच आहेस, त्यामुळे स्वाभाविकच येथील लोकांची भाषा तमिळ व मल्याळमच असणार. संस्कृत जाणणारे लोक येथेही आहेतच, तुला कुठे जायचे आहे. कांचनवर्मा आश्चर्यचकित झालेला होता. तो म्हणाला, अवघ्या 2 घटिकांपूर्वी म्हणजे 48 मिनिटं मला व्यापारी तांडा भेटला, अवधी भाषा बोलणारा, आणि त्यांनी सांगितले की ह्या ग्रामापासून काशी क्षेत्र अवघ्या 1/2 दिवसाच्या अंतरावर आहे. कांचनवर्म्याने त्या ब्राह्मणाला त्याची सर्व गोष्ट, त्याचे सेनापतीपद, विदर्भ राज्य, त्रिविक्रम मंदिर असे सर्व काही सांगितले. तो ब्राह्मण हसून म्हणाला, तू खरोखरच उत्तम भक्त आहेस, तू कशाला शोध घेतो आहेस, खरोखरच तुझ्याकडे सर्व काही आहे. कसले काशी क्षेत्र आणि कसले तमिळ क्षेत्र, सर्व काही तुझ्याकडेच आहे. कांचनवर्मा अधिक काही विचारणार एवढ्यात तो पुजारी अत्यंत घाई घाई येऊन जातं की आपण बापूने आपल्याला जे गीतेचं सांगितलं की अर्जुनाकरता गीता 30 घटिका चालू असेल एवढा मोठा हे आहे, पण बाकीच्या लोक युद्धाकरता लोक थांबणार आहेत का, त्यांच्याकरता काय एक अगदी एवढासा लिमिटेड सीमित झालेला होता, त्यांच्याकरता काय थांबलेला आहे एखादं, त्यांच्याकरता काही मिनटं काहीही असेल, पण अर्जुनाकरता तो काळ खूप मोठा आहे. म्हणजे प्रत्येकाकरता वेगळ्या मितीमध्ये नेऊन वेगळं परिमाण काळाचं जोडायची त्याची कॅपॅसिटी आहे. जे शेवटी आणि डिस्टन्स हे काळाच्या स्वरूपातच मोजतं की प्रकाशवर्षाच्या स्वरूपामध्ये मोजतो, ते पण अगदी घेऊन गेले. म्हणजे
काळ आणि डिस्टन्स ह्यांचं जवळचं अंतर आहे, जवळचा संबंध आहे. आणि इथे बरोबर तेच होतं, तो पोचतोय काशीला, अर्ध्या ह्याच्या येऊन पोचतोय आणि क्षणात तो तामिळनाडूमध्ये येऊन पोचतोय. एखाद्यास काळ पण इथे हे झालेलं आहे आणि अंतर पण हे झालेलं आहे. कांचन वर्मा अधिक काही विचारणार एवढ्यात तो पुजारी अत्यंत घाईघाईने उलटा फिरून मंदिरात शिरला. कांचन वर्म्याला फक्त त्याचे शब्द ऐकू आले. आत ये, येथे मी तुझ्यासाठी भोजन ठेवले आहे, भोजन कर, शांतपणे झोप आणि मग पुढे जा. कांचन वर्मा ब्राह्मणाच्या पाठोपाठ मंदिरात शिरला, परंतु तो ब्राह्मण कुठेही सापडला नाही. कांचन वर्मा भोजन करता करता विचार करू लागला, मी नक्की कुठे आहे? उत्तर दिशेने निघालेला मी अचानक दक्षिणेत कसा आलो? आपण नक्की काय करावे? शेवटी त्याने सूर्योदय होण्याची वाट पाहण्याचे ठरवले. मागच्या कथेत पण सूर्योदय झाला होता, त्याला झोप लागली. आणि शेवटी त्याने सूर्योदय होण्याची वाट पाहण्याचे ठरवले, परंतु त्याला झोप मात्र येईना. मागच्या कथेत झोप आली होती त्याला. तो उठून बसला आणि मंत्रगजर करू लागला. हे बेंद्र तर मंत्रगजर सोडत नाही कुठेही त्याचं. थोड्या वेळाने त्याच्या कानावर संगीताचे मधुर सूर ऐकू येऊ लागले. ते सूर मंदिराच्या जवळजवळ येत होते. थोड्याच वेळात 9 स्त्रियांचा जत्था भजन करीत तेथे येऊन पोहोचला. त्या सर्वजणी काशी क्षेत्रातील अवधी व व्रजभाषांतील आणि संस्कृतमधील भक्तिगीते गात होत्या. त्या 9 जणींपाठच्या पाठोपाठ एक वृद्ध पुरुष आत आला. त्या वृद्ध पुरुषाला पाहताच कांचन वर्मा एकाएकी चमकला व मनातल्या मनात म्हणाला, हे काय, हे तर माझे मातामह आहेत, हे तर 10 वर्षांपूर्वीच देवलोकी गेले आहेत. आता कसे काय असे नसावे, त्यांच्यासारखे दिसणारे दुसरे असावेत. आता इथे दादा त्याला पडदा टाकला गेला नाही आहे सर, इथे आधी कसं नाही त्याला. एक 2-3 ठिकाणी आपण जर बघितलं ना, इथे त्याला प्रश्न विचारला जातो, तुला कुठे जायचंय. आधीच्या 2-3 पॅरेग्राफ आधी त्याला प्रश्न विचारला जातो की तुला कुठे जायचंय. म्हणजेच काय आहे की तो पण शोधतोय कुठेतरी मला जायचंय. नंतर पुन्हा त्याने आपण प्रश्न येतो, मी नक्की कुठे आहे. पुन्हा प्रश्न आहे, मी नक्की कुठे आहे. नंतर आपण नक्की काय करावे. हे माझ्या आयुष्यामध्ये मला पडणारे कॉमन प्रश्न आहे. प्रत्येक सिच्युएशनमध्ये मला हेच प्रश्न पडत असतात, मी नक्की कुठे आहे. आता म्हणजे नक्की कुठे म्हणजे सिच्युएशनमध्ये नक्की कुठे आहे मी, माझी सिच्युएशन काय, ह्या सिच्युएशन मी मध्ये नक्की कुठे आहे आणि मी आता काय करायचं आहे या सिच्युएशनमध्ये. प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसालाच पडणारे हे प्रश्न आहे, हे लक्षात घ्यायचं. मला बापूंचा अनुभव आला, ओके, पण आता मी नक्की पुढे काय करायचं हा एक खूप प्रत्येकाला पडणारा प्रश्न असतो. चार जण शुभदा पण प्रत्येक वेळेला काय करते, मी अजून काय करू शकते. प्रश्न पडतो तिला, मी अजून काय करू शकते, तिला हे प्रश्न नाही आहे मी नक्की काय करावे, मी कुठे आहे. ती जाणते तिला फक्त प्रश्न आहे मी पुढे काय करायचंय. तिला ह्या प्रश्नाच्या आणि जसं त्यांना पण ते चौघ होते राजा वगैरे, ते लोक पण जेव्हा फर्स्ट टाइम दरवाजा उघडून महाद्वार बंद झालं, चिमणी आली, छिद्र उघडलं, आतमध्ये आले आणि परत पारावर बसले, तेव्हा ते म्हणाले आता काय करायचं. तर मंत्रगजर सुरू केला त्या लोकांनी. हा पण इथे प्रत्येक वेळेला कुठे काय करावं ना, तो मंत्रगजरचा लगेच आशय. मार्ग मिळण्याकरता मंत्रगजर, मार्गाकरता मंत्रगजर. हे इकडे दादा आपल्याला सगळीकडे दिसतं कॉमन, त्या स्टोरीमध्ये पण आणि ह्या स्टोरीमध्ये पण. तो वृद्ध पुरुष पुढे येऊन कांचन वर्म्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अरे मी काय भूत नाही, मी तुझा मातामहच आहे. 10 वर्षांपूर्वी जे घडले असे तुला वाटते ते तुझे स्वप्न होते. मी देखील काशीलाच निघालो आहे, तुला कुठे जायचे आहे. आता परत आहे, तुला काय करायचे आहे, तुला काय हवे आहे, हे 3 प्रश्न परत तेच त्याला विचारतात. म्हणजेच काय, प्रत्येकाला हाच प्रश्न असतो, मला कुठे जायचंय, मला काय करायचंय आणि मला काय हवंय. जन्म माझा का कशाशी प्रश्न पडतो दरही वासी, ह्या प्रश्नाचे उत्तरे कशी कृपा जन्म तो बापूसाठी. आणि हाच प्रश्न प्रत्येकाला पडावा लागतो, तरच मार्ग पुढचा मिळतो. इथे तुला ते विचारत म्हणजे काय, मला प्रश्न आहे मला कुठे जायचंय, मला काय करायचंय आणि मला काय मिळवायचंय, काय हवंय म्हणजे मला काय मिळवायचंय. प्रत्येकाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं.
मला काय करायचं आहे. वयाच्या 20व्या वर्षी पण ठरवलं असतं पुढे 10 वर्षानंतर मला काय व्हायचं आहे काय नाही करायचं आहे. 40व्या वर्षी पण ह्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं आणि शेवटी 80व्या वर्षी पण ह्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. कांचन वर्म्याने विचारले, हे मातामह, मी खरंच गोंधळून गेलो आहे. मला बाकी काही जाणायचे नाही पण तरीही अनेक प्रश्न आहेतच. तुम्ही जिवंत कसे, हे क्षेत्र कुठले, हे या मंदिराचा ब्राह्मण पुजारी सांगत आहे की हा तमिळ प्रांत आहे, तुम्ही म्हणत आहात की हा काशी प्रांत आहे, काहीच कळत नाही. कांचन वर्माचे मातामह म्हणाले, तू उगीच विचार करत बसला आहेस, तू पण आमच्या बरोबर भजत करूला. हे दादा फार महत्वाचं वाटतं. विचार करत प्रश्न असतील प्रश्नांवरती हे करायला बाहेर येणार भजन कर भजन भजन करेसो हा रे मतवा भजन करेसो बाबू कितीदा सांगतो त्यांचं. कांचन वर्मा त्या सर्वांबरोबर भजनात रंगून गेलेला असतानाच त्याचा अचानक डोळा लागला आणि आता त्याचं झोप येत नव्हती दादा आणि आता भजनात रंगल्यावर त्याचा डोळा लागतो. हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने डोळे उघडले तेव्हा सूर्योदय होत होतो. बरोबर मागच्यासारखी सिच्युएशन इकडे आली. तो अधिकच पुचकळ्यात पडला. तो एका रानात एका सुंदर तळ्याजवळ हातात एक जपमाळ घेऊन उभा होता. ते मंदिर, त्या नवस्त्रिया, मातामह, ते ग्राम, सर्व काही अदृश्य झालेले होते. मात्र ह्यावेळेस कांचन वर्मा हातातील जपमाळेकडे पाहत म्हणाला, मला काही कळत नसेल पण खरोखरच माझ्याकडे सर्व काही आहे. सूर्योदय पण होत होता. प्रत्येक ठिकाणी सूर्योदयाचं एक काही महत्त्व आहे. मातामह भेटताय सूर्योदयाला, तिकडे जातो टाळायचे. आणि पुढच्या स्टोरीजमध्ये सूर्योदय होत नाही, पुढे आपण बघू जातो. म्हणजे सूर्योदय होत नाही तिकडे. सोळाशे 1629 सेनापती कांचन वर्मा पहिल्या वेळेस रानातील तळ्याजवळ कमळ घेऊन आला. दुसऱ्या कथेत इथेच जपमाळ घेऊन आला. हे राजर्षी भरत, पहिली कथा खरी की दुसरी कथा खरी? शुभदेने विचारलेल्या ह्या प्रश्नावर देवर्षी नारदांनी चिपळ्या वाजवून शांत बसण्याची खूण केली आणि राजर्षी भरत बोलू लागला. राजा नरोत्तम त्याच्या राजधानीत परत येऊन त्याच्या प्रिय सेनापती कांचन वर्माला भेटला व राजाच्या अनुभवातून शहाणा झालेला सेनापती कांचन वर्मा सर्व संघ परित्याग करून स्वयं भगवानाच्या प्रथम मंदिरात येऊन त्याच धर्मशाळेत उतरला. शुभदेने नारदांना प्रणाम करून विचारले, मागील दोन्ही कथा तिथेच सुरू झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या दिशे रीतीने पूर्ण झाल्या, आता हे परत काय? राजर्षी भरताने शांतपणे आपले बोलणे पुढे सुरू केले. सेनापती कांचन वर्मा राजधानीतून बाहेर पडत असतानाच त्याला त्याचा एक जुना मित्र समोरून येताना दिसला. गुरुकुलात सेनापती कांचन वर्मा आणि हा मित्र धनदास एकत्र होते. धनदासने कांचन वर्माला सांगितले, अरे मी रामेश्वर क्षेत्राच्या दर्शनासाठी निघालो आहे. माझ्या कानावर राजा नरोत्तमची गोष्ट आलेली आहे. तो देखील आपला सहाध्यायीच होता. तुला तर सर्वच माहीत असणार. तुम्हा दोघांशी बोलून मग रामेश्वर क्षेत्री जावे असा विचार करून मी येथे आलो आहे. कांचन वर्मा त्याला म्हणाला, मला देखील स्वयं भगवानाला शोधून काढायचे आहे. कुठे जायचे ते कळत नव्हते. बरे झाले, तू भेटलास. आपण दोघे मिळून रामेश्वर क्षेत्री जाऊया. ते क्षेत्र अद्भुतच आहे. स्वतः भगवान श्रीरामांनी स्थापन केलेले रामेश्वर शिवलिंग आणि स्वतः श्री हनुमंताने आणलेले श्री हनुमंतेश्वर शिवलिंग तेथे आहे. खूपच छान. कांचन वर्मा व धनदास दोघेही जण घोड्यांवरून दक्षिणेच्या दिशेने निघाले. आतापर्यंत हा पायी चालला होता, एकटाच होता. यावेळेला फर्स्ट टाइम हा धनदास त्याला कोणतरी मित्र भेटतोय त्याच्या सल्ल्याने तो ठरवतोय. आतापर्यंत स्वतः आतून स्फूर्तीने अंतस्फूर्तीने ठरवत होता. फर्स्ट टाइम तो कोणातरी दुसऱ्याचा सल्ला ऐकतोय आणि घोड्यावरनं जायला निघतोय. ते पण दक्षिणेच्या दिशेने. मागच्या स्टोरीमध्ये काशीला निघाला होता. आपण म्हणतो ना घोड्यावर बसलास काय रे. हा, घोड्यावर बसलास काय रे. बरोबर. 3 महिने सलग प्रवास करून ते दोघे जण रामेश्वर क्षेत्राच्या अगदी नजीक येऊन पोहोचले. आता इथे दादा गोष्ट आपल्या लक्षात येते की मागच्या वेळेला पायी 3 महिने प्रवास करून तो काशीजवळ पोहोचला होता. पायी
आणि इथे 3 महिने घोड्यावरनं करून पण रामेश्वरला पोचतो. धनदास वेगवेगळ्या प्रांतात फिरणारा व्यापारी असल्यामुळे त्याला तमिळ भाषा नीट येत होती व त्यामुळे प्रवास व्यवस्थित झाला होता. एके दिवशी सायंकाळी ते दोघे एका मोठ्या ग्रामात येऊन पोचले. आतापर्यंत छोट्या ग्रामातच पोचलो, फर्स्ट टाइम मोठ्या ग्रामात पोचले. परिस्थिती आजूबाजूची बदलते, त्याची साधनं बदलली, त्याची परिस्थिती बदलली. येस, दोन गोष्टी लक्षात घ्या, साधनं पण बदलली आणि परिस्थिती बदलली. आधीपर्यंत ना लौकिक दृष्ट्या प्रवास थोडा खडतर होता बिचाऱ्याचा, आता हा लौकिक दृष्ट्या प्रवास खूप व्यवस्थित झाला म्हणतात बाबू. धनदासने तेथील एका ओळखीच्या व्यापाऱ्याची भेट घेऊन राहण्याची सोय करून घेतली. आता पण ह्याला ही चिंता नव्हती की माझी राहायची सोय होईल का, वाट फुटेल तिकडे चालतोय, पण उचित तिकडे पोचतोय ह्याची ऑलरेडी इथे व्यवस्था सगळी ऍडव्हान्स व्यवस्था आहे. पण पुढे काय होतं ते आपण त्या तमिळ व्यापाऱ्याच्या दुसऱ्या एका हवेलीत ते दोघे जण रात्रीच्या वास्तव्यासाठी आले. त्या व्यापाऱ्याने सर्व सोयी करून ठेवलेल्या होत्या. धनदास आणि तो व्यापारी धनार्जनाविषयीच बोलत एकमेकांशी गप्पा मारत बसले. सेनापती फक्त फर्स्ट टाइम धनार्जनाविषयी बोलतो, इथे फोकस केला, फोकस केला. सेनापती कांचन वर्माला मात्र त्यांच्या गप्पांमध्ये यत्किंचितही रस नव्हता. धनदासाला फक्त तीर्थक्षेत्री जाऊन पुण्य कमवायचे होते, तर कांचन वर्म्याला मात्र भगवंतच हवा होता. म्हणजे इथे जर लक्षात येतं की दोघेही निघालेत तीर्थक्षेत्राला, पण कोण कुणाकडे निघाले, एक साईनाथ हवं म्हणून शिर्डीला जातोय, एक साईनाथांकडनं काहीतरी मिळतं म्हणून शिर्डीला चाललाय, अशी ती जर धनदासाला पुण्य कम. म्हणून साई सेवा श्रद्धा येण्याची बरोबरी करू नका, त्यांच्यावर राहू नका. ते समोर न येताना रस्ता बदला, बरोबर, हे सगळं येतं ना, समोर येताच बाजूस राहावे, त्यांच्या छायसेने उभे राहावे असं म्हणतात हेमाडपंत. त्याच हे मूर्तीमंत उदाहरण आहे. बरोबर. धनदासाला फक्त तीर्थक्षेत्री जाऊन पुण्य कमवायचं होते, तर कांचन वर्म्याला मात्र भगवंतच हवा होता. कांचन वर्मा मंत्रगजर करीत बाजूला बसून राहिला. तर इथे सगळ्या घोटाळ्यामध्ये तो मंत्रगजर करतोय ना, हे फार महत्त्वाचं आहे, इथे सुटत नाही अजून मंत्रगजरचा. थोड्याच वेळात त्या व्यापाऱ्याच्या सेवकांनी सुग्रास मेजवानीची तयारी केली, मद्याचे चषकही आणले. परंतु सेनापती कांचन वर्म्याने मात्र मद्य घेण्यास नकार दिला व सुग्रास भोजनही नाकारले. त्याने फक्त शाकाहारी आणि सात्विक अन्नच स्वीकारले. इथे अजून तो त्याच्या ह्याच्याशी पूर्णपणे हे एकनिष्ठ आहे. त्यांचे भोजन पूर्ण होताच काही नर्तिका तेथे येऊन नृत्य करू लागल्या. धनदास व तो व्यापारी नृत्य गायनात मशगूल झाले. कांचन वर्मा मात्र बेचैन झाला. त्याला जाणवू लागले हे काही बरोबर चाललेले नाही, आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो. तुला फोकस, तुम्ही म्हणत मग अशी फोकस, तुम्ही स्वतः फोकस्ड आहात, पण तुम्ही ज्यांच्याबरोबर आहात ते फोकस नाही आहेत. अशा वेळेला आपल्याला निर्णय घ्यायला लागतो, आम्हाला कुठे थांबायचं आहे आणि कुठे थांबायचं नाही आहे. नाहीतर एक दिवस हे आमचा बुद्धिभेद करण्यामध्ये यशस्वी होतात. ज्या क्षणी आम्हाला संशय येतो, कोणतरी आमचा बुद्धिभेद करू शकतो, त्या क्षणी रस्ता बदलावा लागतो. आम्ही आमचं जे अन्न आहे तेच घ्यावं लागतं. जे दुसरं देत आहेत ते स्वीकारायचं नाही, ह्याच मार्गाने पुढे जायचं. अस्वस्थ झाला आहे तो, आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो ही ज्या क्षणी आम्हाला शंका आहे ते आम्हाला सावध व्हायला लागतं, आम्हाला इथेच भानावर यायला लागतं. श्रीराम हा विचार करून कांचन वर्म्याने त्या व्यापाऱ्याला धनदासाकडून विचारविले, येथून रामेश्वर किती अंतरावर आहे. कांचन वर्म्याला उत्तर मिळाले, येथून चालत गेले तर एक दिवस लागेल व घोड्यावरून गेले तर 5 घटिका लागतील, कंसात 2 तास. कांचन वर्मात कोणालाच काहीही न सांगता गुपचूप एकटाच त्या हवेलीबाहेर पडला आणि रामेश्वरमच्या दिशेने चालू लागला. हे सगळ्यात दादा खरा सर्वसंघ परित्याग करून निघाला होता खरा, पण तो परत त्या संघात अडकला आणि आता परत तो सर्वसंघ खरा इकडे सर्वसंघ परित्याग त्यांनी केला. चालता चालता तो एका छोट्या ग्रामाजवळ आला. आता मोठ्या ग्रामात परत छोट्या ग्रामावर आला की परत पुढचं छोट्या ग्रामाजवळ येऊन पोचला. त्या ग्रामातील प्रत्येक घर शांत झोपलेले होते. शांत त्या ग्रामातून पुढे 2 रस्ते निघत होते. कुठल्या रस्त्याने जावे हे कांचन वर्म्याला कळेना. शेवटी तो प्रयत्न करूया असे म्हणत डावीकडील रस्त्याने निघाला.
एक दोन घटिका चालत चालत तो परत मूळ स्थानावरच आला. मग त्याने उजवीकडील रस्ता धरला आणि परत एकदा चालत चालत दोन घटिकांनंतर तो त्याच स्थानावर परत येऊन पोहोचला. ॲक्च्युली तो प्रयत्न म्हणतो आता त्याची थोडंसं त्या संघामुळे त्या कसं झालं प्रयास शब्द नाही तर त्याचा प्रयत्न करूया असं तुम्ही करून बघूया. आधी तो वाट फुटेल तिकडे चालायला बिंधास चाललेला आहे. आता तो प्रयत्न करून बघू चला डावीकडनं जाय म्हणजे थोडं तर त्याचं हे डामाडोल झालं विचारलं त्या संघाचा परिणाम कसा होतो. हे दोन प्रत्येक वेळेला आपल्या आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळा हे दोन रस्ते असतात. आयदर टेक अ लेफ्ट ऑर टेक अ राईट म्हणजे यस ऑर नो. तर ते त्या ह्याच्यात तो आता सध्या आहे की कुठचा रस्ता घ्यावा. त्रिविक्रमाच्या चतुर्थ हस्तातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये कमल शर जपमाळ सुवर्ण शृंखला आणि मग अशा त्या गोष्टी मिळत 1612 मध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या हातातल्या आल्यात आतापर्यंत. मार्ग नीट आहे काही का उसेना टपली मारून का होईना मार्गावर आणलेला आहे. शुभदेने ह्यावेळेस काहीच प्रश्न विचारला नाही मात्र तिच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचे काहूर माजलेले होते. तिने राजा दिलीपच्या कानात विचारले तुला काही कळले आहे काय. राजा दिलीपने नकारार्थी मान हलवली. त्यांच्या ह्या कुजबुजीकडे पाहत पाहतच राजर्षी भरत पुढे बोलू लागला. राजा नरोत्तमच्या राजधानीतून सर्व संघ परित्याग करून अध्यात्मासाठी दादा फर्स्ट अध्यात्मासाठी निघालेला सेनापती कांचन वर्मा स्वयं भगवानाच्या प्रथम मंदिरात येऊन त्याच धर्मशालेत उतरला. शुभदेने अत्यंत विनम्र शोधणं त्या त्रिविक्रमाला स्वयं भगवानाला शोधणं हेच अध्यात्म. आत्तापर्यंत तो त्याला शोधा करता म्हणून निघालेला तेच येतं सगळ्या ठिकाणी. अध्यात्म आमचं अध्यात्म काय आहे बस तेवढंच आहे त्याच्यासाठी प्रयास. 1635 मध्ये ना अध्यात्माची व्याख्या बापूने दिली आहे तिकडे आपण ती बघू झाला. अध्यात्म म्हणजे काय तुम्ही आता बोललात अध्यात्म म्हणून मला आठवलं आम्हा रामभक्तांसाठी अध्यात्म म्हणजे रामाचे बंधन आहे आणि असे नंतर आहे. आता त्याला आपल्याला येऊन नाही जायला आता ह्या इथपर्यंत माझ्या कसं आहे ना मी माझ्या भूमिकेत बाबा इथे अध्यात्मासाठी काय म्हटलंय आधीच्या अग्रदेखांच्या अनुषंगानेच मला बघायला पाहिजे. आधीच्या ह्याच्यात ते तो कशाकरता बाहेर निघाला तो सांगतो काय मी स्वयं भगवानाला शोधायला निघालो आणि इथे ते म्हणतात की तो सर्वसंग त्याकडून अध्यात्मासाठी निघालेला म्हणजे काय आत्तापर्यंत जो त्याच्याकरता अध्यात्म ह्याला शोधणं हेच आहे. एक एक पातळीवरती अध्यात्माची हे बदलू शकेल. मी ज्या पातळीवर उभा आहे त्या जे आत्ता पातळीवर आहे स्वयं भगवानाला शोधणं एवढंच त्याचं अध्यात्म. शुभदेने अत्यंत विनम्रपणे सांगितले हे वाक्य चौथ्यांदा ऐकत आहे परंतु त्याचा अर्थ मात्र कळत नाही आणि त्याच्या पुढील कथा तर वेगळेच सांगते. आता नवीन काय सर्व कुठे घडते आहे ही कथा एकच आहे की वेगवेगळी. राजर्षी भरताने शुभदेकडे पाहून स्मितहास्य केले. तो म्हणाला हे माते शुभदे मी फक्त बोलणारा आहे माझा बोलविता धनी वेगळाच आहे त्यालाच काय ते सर्व माहीत असते. हे सुद्धा त्यांनी सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊन टाकलं बाबा. हां ऐका लाईन मग त्याला सगळं काय माहिती आहे आपण मला पण काय माहीत नाही त्याला सगळं माहिती आणि मला एवढंच माहिती आहे की त्याला सगळं माहिती हे जरा सगळ्यात मोठं रहस्य. सेनापती कांचन वर्मा राजधानीतून बाहेर पडून प्रथम त्याच्या जन्मग्रामी गेला. आता ही नवीनच ट्विस्ट आला होता कहाणीमध्ये असं जन्मग्रामी गेला. आतापर्यंत काय वाटत होतं की आजोळ हे त्याचं जन्मग्राम असावं बहुतेक मग बापू तर पुढे क्लिअर करतात. त्याचे जन्मग्राम हे ना त्याच्या मातामहांचे ग्राम होते ना त्याच्या पितामहांचे. सेनापती कांचन वर्माचा जन्म युद्धजन्य परिस्थितीमुळे एका वेगळ्याच गावात त्याच्या पित्याच्या मित्राच्या घरी झाला होता आणि बरीच वर्षे लढाई चालू राहिल्यामुळे कांचन वर्मा गुरुकुलात जाईपर्यंत त्याच ग्रामात राहिला होता. त्या ग्रामात त्या जन्मग्रामात कांचन वर्माचे अनेक मित्र होते. तसेच मुख्य म्हणजे तेथे त्याच्या बालपणातील अनेक सुखद आठवणी होत्या. त्या आठवणींमध्ये त्या गावातील एक छोटेसे सुरेख सुंदर मंदिर व मंदिराशेजारी पटांगण होते. त्या पटांगणात तो अनेक खेळ खेळलेला होता आणि त्या मंदिरातच त्याने वेगवेगळे चविष्ट पदार्थ यथेष्ट सेवन केलेले होते. मग
मात्र त्यानंतर त्याला कधीच त्या ग्रामात जाता आले नव्हते. त्याला ते ग्राम, ते मंदिर, ते पटांगण एकदा पाहायचे होते आणि मंदिरातील त्याचा आवडता गोड पदार्थही खायचा होता. कांचन वर्मा चालत चालत त्याच्या जन्मग्रामात आला. ते गाव अगदी जसेच्या तसेच अजूनही होते. मंदिरातील सायंकाळच्या आरतीची वेळ झालेली होती. आरती संपत असतानाच कांचन वर्मा तेथे जाऊन पोहोचला. तेथे त्याला कळले की त्याचा आवडता पदार्थ प्रसाद म्हणून मिळायला अजून 3 दिवस आहेत. कांचन वर्म्याने 3 दिवस तेथे आपली ओळख न पटू देता राहण्याचे ठरवले. आतापर्यंत आता मागचे तो सगळे पदार्थ नाकारतोय, म्हणजे चविष्ट वगैरे सगळे पदार्थ मध्य विद्य, आता इथे तो त्या पदार्थासाठी अडकून बसलेला आहे हे फर्स्ट टाइम आपल्याला कळतं. इथे तो सगळं जे नाकारतो आणि सात्विक शाकाहारी अन्न घेतो, तर इथे त्याची आसक्ती त्या पदार्थामध्ये. तो 3 दिवस थांबतोय तिथे. तो मंदिराच्याच बाजूला असणाऱ्या धर्मादाय खोल्यांमध्ये उतरला. धर्मशाला आणि धर्मादाय खोल्या ह्याच्यातला फरक बापूंनी सांगितलं होता. धर्मादाय खोल्यामध्ये म्हणजे असं धर्मशाला ह्याच्या धर्मानुसार ज्याला आचरण करायचं धर्मशालेत उतरेल, धर्मादाय खोल्यात उतरणार नाही. धर्मादाय खोल्यांमध्ये म्हणजे ज्याला फुकट राहायचं आहे म्हणून येणारे ते धर्मादाय खोल्यात उतरतात. ज्याला फुकट राहायचं फक्त ती धर्मशाला नाही. धर्मशाला म्हणजे जिथे धर्मानुसार आचरण दिवस रात्र आचरण करून भगवंताच्याच नियमानुसार नीतीनियमांचं पालन करून राहायचं आहे, भजन करायचं आहे, जे काय दिवसभराचं पवित्र आचरण ते धर्मशालेत राहतात. धर्मादाय खोल्यांमध्ये ज्यांना फुकट राहायचं ते राहतात. रात्र पडू लागली आणि कांचन वर्मा पटांगणात आला. मंदिराचा पुजारी मंदिराच्या पायऱ्या उतरत होता. तो जुनाच पुजारी होता, मात्र थोडासा प्रौढ झालेला होता. त्या पुजाऱ्याने कांचन वर्म्याला बरोबर ओळखले व सर्व विचारपूस केली आणि म्हणाला, तू सेनापती पद सोडून येथे आला आहेस हे मान्य, परंतु तू असे धर्मादाय खोलीत उतरणे मला उचित वाटत नाही. तू माझ्या घरी चल आणि तेथेच निवास कर. तुला पाहिजे तितके दिवस राहा, मी कुणालाही तुझ्याविषयी काहीही सांगणार नाही. कांचन वर्मा पुजाऱ्याच्या घरी राहण्यास गेला. पुजारी त्याच्याबरोबर भोजन करून झोपावयास गेला. कांचन वर्मा परत पटांगणात आला. त्याला त्याच्या बालपणीच्या मित्रांची आठवण येऊ लागली आणि काय आश्चर्य, त्याचे ते 4ही खास मित्र समोरून येताना दिसले. वये वाढलेली असूनही सर्वांनी एकमेकांना ओळखले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तू सेनापती पद सोडून येथे आला आहे हे मान्य, परंतु तू असे धर्मदाय खोलीत उतरणे मला उचित वाटत नाही. तू माझ्या घरी चल आणि तेथेच निवास कर. तुला पाहिजे तितके दिवस राहा, म्हणजे काय? तू स्वच्छंदपणे कुठली हे नाही आहे की मनाला येईल तसं तू राहा, तुला मनाला येईल तसं तू वाघ, म्हणजे ह्याने पायरी पाऊल पडलं. एक, मी कुणालाही तुझ्याविषयी काही सांगणार नाही, म्हणजेच काय, मी तुझं सिक्रेट ओपन नाही करणार. युअर सिक्रेट विल बी मेंटेन. तू काही काळजी करू नकोस. तू कसाही वागलास तरी मी कोणाला काही सांगायला जाणार नाही आहे. हा ॲश्युरन्स इथे त्याला पाहायला मिळतो. थोड्या वेळाने बाकीचे 3 मित्र निघून गेले. फक्त पुजाऱ्याचा पुत्र असणारा कांचन वर्म्याचा मित्र मात्र त्याच्याबरोबरच बसून राहिला व बाकीचे दूर गेल्यावर हळूच म्हणाला, हे मित्रा कांचन वर्मा, बरे झाले तू आलास. माझी भगिनी माधुरी ही अजूनही तुझीच वाट पाहत थांबली आहे. आम्ही गरीब माणसे आणि तू एवढ्या मोठ्या पदावर तुझी कशी भेट होणार, अशा विचाराने ती कायम मनात झुरत राहिली. ती अजूनही अविवाहितच आहे. एकदा तरी तिला भेटशील काय? दुसरा मोहदादा आणखी त्याला तो निर्माण झाला. कांचन वर्म्याच्या आठवणीतील माधुरी त्याला मनःपटलावर दिसू लागली. इथं तर कंटिन्युअस आठवण हे बापू सांगतात, म्हणजे परत त्याच्या आठवणीतलं जन्मगाव, त्या जन्मगावातल्या सगळ्या आठवणी, असं सगळं त्याच्या आठवणीतली माधुरी त्याला मनःपटलावर दिसू लागली. एवढी वर्षे विसरलेली गोष्ट एकदम ताजी झाली आणि समोरून माधुरी चालत आली. अत्यंत सुंदर आणि अगदी 16 वर्षांची तरुण वाटावी अशी, विनयशील आणि सुसंस्कृत. कांचन वर्मा तिला पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडला आणि विसरूनही गेला की तो मुला बाळांसकट सर्व संघ परित्याग करून आलेला आहे. त्याची व माधुरीची भेट झाली. कांचन वर्म्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्याशी अर्थात माधुरीच्या पित्याशी बोलून विवाह करण्याचे ठरविले.
आणि नवीन नावाने व नवीन वेशाने तेथे राहण्याचे ठरवले. सर्व आधीची सर्व स्वतःची ओळखच पुसून टाकली. म्हणजेच काय की एखाद्या मोहापायी काय व्यक्ती करू शकते हे आपलीच वृत्ती आहे प्रत्येकाची, की एक मोह कुठलाही असेल काही असेल पण ते सगळं पण एका क्षणात माणूस सोडतो. आणि अशी उदाहरणं आपण कितीतरी बघितलेली असतात आपल्या आजूबाजूला. आपल्याला जे असं वाटतं असं खूप ही काही चुकीची गोष्ट आहे पण लोक करताना बघतो, कधीकधी आपणही करतो असं होऊन जातं. आता कसं होतं की ओळख का पुसतो, एक आधी ओळख तू सगळं पुसून निघाला होता तर मला भगवंताचं व्हायचं आहे म्हणून, आणि आता ओळख पुसतोय ती साधं सगळं सिक्रेट राहावं म्हणून. माधुरीचा बंधू ही योजना ठरल्यावर तेथून निघून गेला आणि त्यानंतर माधुरी व कांचन वर्मा एकमेकांशी बोलत बसले. उशककाल होऊ लागला. माधुरी म्हणाली, हे आर्य, आपण सकाळ होण्याच्या आत आपल्या जुन्या आवडत्या स्थळी जाऊया, कारण आपण दोघांनी तेथेच तयार केलेले एक ते छोटेसे दगडी खेळण्यातील घर अजूनही तसेच आहे, परंतु ते जड आहे, ते मला उचलता येत नाही. तू आणि मी तेथे जाऊया, ते आपले स्वप्नप्रतीक असणारे दगडी घर परत मिळवूया आणि त्याच्या साक्षीने उद्या विवाह करूया. आता दादा, तो त्या मोहातनं परत स्वप्नांच्या मध्ये परत चालला, त्याचं जे स्वप्नप्रतीक त्या स्वप्न कल्पनांमध्ये सगळ्या तो जायला लागला परत. आता आणि घर दगडी आहे, दगडी घर. कांचन वर्म्याने तसेच्या तसे केले आणि दुसऱ्या दिवशी त्याचा विवाह पार पडला. तो नवीन नावाने तेथे सुखोपभोगात मग्न झाला. त्याला व माधुरीला 5 कन्या व 5 पुत्र झाले. कांचन वर्मा श्रीमंत व्यापारी झाला होता. सर्व मुलांचे विवाह झाल्यानंतर एके दिवशी रात्री तो झोपला असताना अचानक त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याला राजा नरोत्तम, कांचन वर्म्याचे सेनापती पद, कांचन वर्म्याची तेथील पत्नी व मुले बाळे असे सर्व काही परत परत दिसू लागले आणि एका क्षणाला त्याला त्याचे मातामह दिसले. त्याचे मातामह त्याला स्वप्नात सांगत होते. दादा आता प्रत्यक्ष भेटले नाही, दादा स्वप्नात भेटले. म्हणजे जसा तो दुरावत झाला ध्येयापासून, तसे मातामहांचे प्रत्यक्ष भेट पण दुरावत झाले. आधी प्रेमाने बोलणारे, जवळ घेणारे, उत्तरं देणारे मातामह होते, मग खडसावून सांगणारे होते मागच्या स्टोरीत. आता इथे स्वप्नातच भेटतात त्याला, प्रत्यक्ष भेटायचा कुठे झालेला नाही, गजर नाही आले. मातामह त्याला स्वप्नात सांगत होते, कुठे गेला तुझा सर्वसंग परित्याग, आयुष्याची बहुमोल वर्षे परत एकदा प्रपंचात अडकून सुखोपभोगात व्यतीत केलीस, असे कसे बरे तुला विस्मरण पडले, तू काहीतरी शोधत होतास नाही का, उठ जागा हो. कांचन वर्मा खडबडून जागा झाला आणि एवढ्या वर्षांनी परत त्याला आठवण झाली की तो स्वयंभगवानाला शोधण्यासाठी 30 वर्षांपूर्वी निघाला होता. अनेकांना प्रश्न पडतो, 96 असंच चालू झालं होतं, आज 23 वर्ष झाली. आणि परवा मला सांगितलं उपासना चालू होऊन 23 वर्ष झाली म्हणून. आणि मग बरोबरच्या असणाऱ्या सगळ्यांना तेव्हापासनं प्रश्न पडू शकतो, आज आम्ही कुठे आहोत, काय प्रवास केला आम्ही, आम्ही कुठे आहोत. हाच जो प्रश्न आहे, कांचन वर्मा खडबडून जागा झाला आणि एवढ्या वर्षाने परत त्याला आठवण झाली की तो स्वयं भगवानाला शोधण्यासाठी 30 वर्षापूर्वी निघाला होता, असाच प्रश्न तुम्हाला 30 वर्षाने पडू शकतो. राजांनो, आपण काय ध्येयाने आलो होतो, आपण काय मिळवलं, आपला प्रवास झाला का आपल्याच्या ह्या ठिकाणी. हा कांचन वर्मा म्हणजे आपण आहोत हे लक्षात ठेवायचं. हा प्रश्न, अशीच वर्ष जातात. म्हणून मी हे पहिलं वाक्य बोललो, आम्ही जेव्हा चालू केलं बापूंबरोबर, बापूंचं कार्य ओपनली जेव्हा चालू झालं 96 साली, तेव्हा मी 31 वर्षाचा होतो. आज 54 येऊन पोचलो, 23 वर्ष डायरेक्ट झाली, 23-24 वर्ष. काळ कुठे गेला बापू, नेहमी विचारत प्रवचनामध्ये, कुठे गेला तो काळ सगळा, एवढासा होऊन जातो, एका बिंदूमध्ये समावला जातो तो काळ.
आणि मग प्रश्न पडतो आम्ही नक्की काय मिळवलं, आणि मग ते आधीच्या ह्याच्यातले प्रश्न येतात, जन्म माझा का कशासी प्रश्न पडतो जर जीवासी, आपण आता म्हटलं इथे आधीच्या अग्रलेखामध्ये, तुला कुठे जायचं आहे, तुला काय करायचं आहे, तुला काय हवे आहे, ह्या तिन्ही प्रश्न तो विसरलेला आहेत का? ह्या तिन्ही प्रश्नांची विसर पडला आणि मग तो त्याचा रस्ता चुकलेला आहे. तसं होतच नाही का? तिकडे त्याला सगळं आठवतंय, तर कॉन्ट्रास्ट कसं आहे की ते उजळ अंतरंगामध्ये कसं होतं, ओळखीचे जुने सर्व उडून गेले क्षणात असं येतं, म्हणजे जेव्हा भक्तिमार्गावर प्रवास सुरू होतो ओळखीचं असं ते जात एका क्षणात ओळख राहते, शेवटी एकच ओळख राहते, आणि तोच पार्थाचा सारथी देवयान पंथी पार्थाचा सारथी, हे जेव्हा ओळख राहते ना तेव्हा बाकीच्या ओळखी संपतात. म्हणजे अक्षरशः आवासून उभा राहिलाय शिरा. कांचन वर्मा उठून बसला तर समोरच माधुरी उभी होती. ती आणि कांचन वर्मा पटांगणातच होते आणि ती त्याला सांगत होती, तू ज्या कामासाठी निघाला आहेस त्याच्या आड मी येणार नाही, तू आत्ताच्या आत्ता निघू शकतोस. वृद्ध झालेला कांचन वर्मा रात्रीतच परत एकदा प्रवासास निघाला. मनात क्लेश होते आणि असहाय्यताही होती, तरी देखील तो चालतच राहिला. हे फर्स्ट टाईम असं झालं. आणि इकडे इकडे कसं की ती जेव्हा त्याच्या मनात एकदा हे येतं की नाही आता आपण चुकलो आहे कुठेतरी, ताबडतोब ते जे हे होते म्हणजे ते जे पास निर्माण झाले होते ऍटोमॅटिक एक तुटायला सुरुवात झाली. हां, नाही तर असं कोण सांगेल 30 वर्ष झालं नाही तू आता जाऊ शकतोस म्हणून, खूप डिफिकल्ट आहे ना असं. थोड्या वेळाने उशककाल होऊ लागला. दुरून कुठून तरी ओळखीचे शब्द आणि सूर येऊ लागले. अरे हा तर मंत्रगजर, मी साफ विसरून गेलो होतो. आणि कांचन वर्म्याने चालता चालता मंत्रगजर करण्यास सुरुवात केली आणि एका क्षणी तो एकदम पाण्यात पडला. कसा बसा पोहत तो काठावर आला. तो एका रानात एका सुंदर तळ्याच्या काठावर हातात चिखल घेऊन उभा होता, दुःखी आणि खिन्न होऊन. आत्तापर्यंत कधीच तो तळ्याच्या काठी किंवा तळ्याच्या इथे तसा नव्हता आणि हातात चिखल घेऊन उभा आहे. त्याचे मातामह तळ्याच्या दुसऱ्या तीरावर उभे होते आणि सांगत होते, घडले ते खूप चुकीचे होते परंतु काळजी करू नकोस, अजूनही वेळ गेलेली नाही. काष्ठदंड लाकडी काठी कंसात घे आणि मंत्रगजर करीत राहा, हा दंड तुला आधार देईल. एवढे बोलून मातामह अदृश्य झाले. आता फर्स्ट टाइम झालं त्याला का मातामह काहीतरी देत आहे, आतापर्यंत ही गोष्ट आपोआप येत होती, आता मातामहानं हस्तक्षेप करून काहीतरी द्यावी लागते त्याला, ही फर्स्ट टाइम अशी कठीण झालं. इंटरव्हेन करायला लागते, ऍक्टिव्ह इंटरव्हेन्शन करावं लागतं. आधीच्या ह्याच्यामध्ये सहजता होती, आता इथे ऍक्टिव्ह इंटरव्हेन्शन आहे. कारण हे दंडबद्दल जे इथे आधी म्हटलंय ना ते खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 1612 मध्ये जे म्हटलंय कधी कधी स्वयं भगवानाच्या ह्या हस्तात एक दंड असतो, ह्यालाच धर्मदंड, प्रेमदंड, चैतन्यदंड आणि शिरधी दंड असे म्हणतात. ही त्याची लाठीही आहे, बुडत्याला आधार देणारी काठीही आहे आणि धाक दाखवणारा सटकाही आहे. म्हणजे पुन्हा ती त्याचीच गोष्ट आहे, त्याच्या हातात चिखल घेऊन नाही पाठवलं, त्याला दंडच दिला. कसं आहे मागे एका अग्रलेखामध्ये येऊन गेलं की तुमच्याकडे म्हणजे आपल्या सुग्रीवाच्या गोष्टीमध्ये की एवढी जरी तुम्ही तुमच्याकडे ते भावना जर बाकी असेल तर सगळं तुम्हाला पुरवलं, कंडिशन केलं जातं, मंत्रगजर कानावर पडायची सोय केली जाते, तो हनुमंत तुम्हाला खेचून घेतोच. मग एक पाऊल तुम्ही टाका तो 99 पावलं उचलं तर हे लक्षात ठेवायचं. शुभदेचा प्रवास ते शुभदेपर्यंतचा प्रवास,
हा जो एवढा मोठा प्रवास होऊ शकतो तर देर इज ऑलवेज अ पॉईंट ऑफ रिटर्न, देर इज नथिंग लाईक पॉईंट ऑफ नो रिटर्न. येस, तुम्ही प्रत्येक ठिकाणून परत फिरू शकता, तुम्ही कुठेही असाल, एकदा का मनात ही गोष्ट आली मला ह्याचं व्हायचं आहे तर मार्ग आहे. मनाची कवाडं मी एकदा का उघडली की मार्ग आहे, पण ती माझीच मला उघडावी लागतात. इथे त्याने उघडली म्हणजे उघडण्याकरता आवश्यक असलेलं ते स्वप्न पडलं, त्याचा आधार घेत का होईना त्याने स्वतःची मनाची कवाडं उघडली. बखरमध्ये ना पश्चातापेन शुद्ध्यती असं एक त्याच्यात ती स्टोरी आहे बखरमध्ये स्वामींची. कांचन वर्मा हातातील दंडाकडे पाहत म्हणाला, काय घडले, मी काय केले, कसे घडले, ह्या प्रश्नांना अंत नाही. म्हणजे आता जे घडलं त्याच्यानंतर ना हे उघडत बसण्यात काय पॉईंट नाही. नो, हाऊ हाऊ आय विल कम आउट ऑफ इट, मला अंतर. येस, हाऊ हाऊ आय विल कम आउट ऑफ इट, नाव माझे प्रश्न कसे संपतील. प्रश्न त्याच्यामध्ये नाही, प्रश्नांना अंतच नाही, अंत नाही. आणि कांचन वर्म्याच्या हातातील दंड त्याला म्हणाला, तुला काही कळत नसेल पण खरोखरच तुझ्याकडे सर्व काही आहे, फक्त ते तू जाणायला हवेस. फक्त ते तू जाणायला हवे. खरं आतापर्यंत त्याला स्वतःला मला काही कळत नाही म्हणत, आता दंड त्याला सांगत. पण इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आधी दोन ह्याच्यामध्ये तो एकदम चांगल्या मार्गावरती आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचा मार्ग थोडा डिव्हिएट होताना आहे. इथे पूर्णपणे डिव्हिएट झाल्यासारखी परिस्थिती आहे आणि तरीसुद्धा म्हणतो सगळं काही तुझ्याकडे आहे. म्हणजे त्याच्याकडे नाही असं नाही आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पण सगळं काही तुझ्याकडे आहे हे तू जाणायला हवंस. म्हणजे मी चुकलोय, सगळं हे मी भोगलं, हे 30 वर्ष माझ्या आयुष्याची फुकट गेली आहेत, तरी सगळं माझ्याकडे आहेच. ते नाही अशी परिस्थिती नाही आहे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मग अशी आपण प्रश्न, माझ्याकडे काय आहे आणि सगळं म्हणजे काय,